आज मी जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी करडीचा घोळाणा कसा बनवायचा हे दाखवणार आहे. ही एक सॅलडची रेसिपी आहे. करडीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, आयर्न व अनेक मिनरल्स असतात. करडीचा हा घोळाणा तोंडी लावण्यासाठी, भाकरीसोबत, भातासोबत खाण्यासाठी खूपच चवदार लागतो. इथे मी एक जुडी करडी स्वच्छ धुऊन अशी बारीक कापून घेतलेली आहे. ह्या एक जुडी करडीच्या भाजीसाठी एक मध्यम आकाराचा लिंबू घेतलेला आहे. ह्या लिंबाचा आता रस काढून घ्या. मध्यम आकाराचा टोमॅटो व मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो ह्या लिंबाच्या रसामध्ये टाका. चवीनुसार लाल मिरची पावडर व मीठ टाका. एक मोठा चमचा शेंगादाण्याचं तेल. ह्या घोळाण्यामध्ये शेंगादाण्याचं तेल खूपच चवदार लागतं. आता हे सर्व चमच्यांनी चांगलं मिक्स करून घ्या. बारीक चिरून घेतलेली करडीची भाजी टाका. तीन चमचे भाजून जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे टाका. मिक्स करा. एक छोट्या आकाराचा उकडून घेतलेला बटाटा, त्याचे बारीक बारीक तुकडे करून टाका. आवडत असेल तर इथे डाळिंबाचे दाणे टाका. डाळिंबाचे दाणे टाकणे हे फक्त आपल्या आवडीनुसार आहे. डाळिंबाच्या दाण्यामुळे ह्या घोळाण्याला खूपच चांगली चव येते. हे चांगलं मिक्स करा व साईड डिश म्हणून करडीचा घोळाणा खाण्यासाठी तयार आहे.